हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण कोकमची म्हणजेच कोकणी आमसूलची चटणी कशी तयार करायची ते पाहणार आहोत. यासाठी एका बाऊलमध्ये मी कोकम घेतलेले आहेत. यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि ही कोकणी आमसूल म्हणजेच कोकम आपल्याला 15 ते 20 मिनिटे भिजू द्यायची आहे. तुम्हाला जेवढी चटणी करायची आहे तेवढे कोकम तुम्ही घेऊ शकता. आता आपण कढईत 1 चमचा जिरे घातलेले आहेत. यामध्ये आपल्याला 6-7 काळे मिरे घालायचे आहेत. हे दोन्ही आपण भाजून घेऊ. खूप जास्त लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं नाही आहे. भाजताना थोडासा मंदवास येऊ लागला म्हणजे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. हे पहा, याप्रमाणे आपण भाजून घेतलेले आहेत. आता 1 कप प्लेटमध्ये काढून ठेवू आणि थंड होऊ देऊ. थंड झाल्यानंतर हे जिरे आणि मिरे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपण जी कोकणी आमसूल भिजवून ठेवलेली आहे ती घालायची आहे. ही आमसूल पाहू, 15-20 मिनिटानंतर आमसूल छान भिजलेली आहे. ही आमसूल याप्रमाणे अशी मऊ भिजली पाहिजे म्हणजे चटणी छान होते. आता आमसूल आपण या जिरे आणि मिऱ्याच्या मिश्रणात घालू. यातलं पाणी पण घालायचं. यामध्ये तुम्हाला किती पातळ चटणी पाहिजे आहे त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं. हे आमसूलचंच पाणी यात घालायचं. आता यात आपण मीठ घालू चवीप्रमाणे. मीठ घातल्यानंतर यामध्ये तिखट घालायचं आहे. तिखट तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. गूळ घालायचं. 1 छोटी वाटी गूळ यात घातलेला आहे. ही चटणी मिक्सरमध्ये अशी छान फिरवून घेतलेली आहे. खूप टेस्टी आणि मस्त लागते ही चटणी. यामध्ये मी तिखट घातलेलं आहे. तुम्हाला तिखट घालायचं नसेल तर तिखट न घालता पण ही चटणी खूप छान लागते. काळ्या मिरीची टेस्ट याला छान येते. अशी चटणी तयार करून घेतल्यानंतर बाऊलमध्ये ही चटणी काढून घेतलेली आहे. आता पॅनमध्ये थोडं तेल घालायचं. या तेलात 1 छोटा चमचा मोहरी आणि 1 छोटा चमचा जिरे घालायचे. जिरे आणि मोहरी तडतडले की गॅसची फ्लेम बंद करायची आणि मग यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे. आता ही खमंग फोडणी आपण तयार केलेल्या चटणीत घालू. फोडणी न घालता पण ही चटणी छान लागते आणि 4-5 दिवस फ्रीजमध्ये छान राहते. याप्रमाणे ही टेस्टी चटणी तयार झालेली आहे. चटणी आता मिक्स करून घेतलेली आहे. फ्रेंड्स, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. समोर असलेल्या बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. अशाच मस्त रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू. तोपर्यंत बाय.